विद्यार्थी मित्रांनो आता आपण दोन महत्त्वाचे देश भारत अमेरिका आणि भारत आणि रशिया या दोन देशांशी असलेला भारताचा मैत्रीपूर्ण संबंध किंवा व्यापारी संबंध अभ्यासणार भारत आणि अमेरिका हे जगामधील लोकशाही असलेले दोन महत्त्वपूर्णाचे राष्ट्र आहेत आणि भारताचा अमेरिकेसोबत पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध राहिलेला आहे भारतीय लोक पूर्वीपासून अमेरिकेमध्ये शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्त अमेरिकेत जात होते आणि याचमुळे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अमेरिकेसोबत भारताचे वाढत गेले आणि भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचा पर्याय ज्या वेळेस निवडला त्यावेळेपासून व्यापारी संबंध अमेरिकेशी भारताचे खूप चांगल्या पद्धतीचे प्रस्थापित झाले मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताने ज्यावेळेस अणु चाचण्या घेतल्या या अणुचाचण्याचा परिणाम म्हणून अमेरिकेने भारतावर अनेक आर्थिक निर्बंध लावले आणि ह्या कालखंडामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध काही कालखंडापर्यंत काही वेळेपर्यंत हे तणाव तणावाचे निर्माण झाले परंतु विद्यार्थी मित्रांनो जेव्हा अमेरिकेला विश्वास पटला की अणु चाचण्या केल्यानंतर अणुश्रांचा भारत हा अतिशय काळजीपूर्वक आणि काळजीपूर्वक आणि जबाबदारीने वापर करेल हा विश्वास अमेरिकेला निर्माण झाल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध पुन्हा एकदा चांगल्या स्थितीत रुडावर यायला प्रयत्नाला सुरू झाले दोन हजार पाच साली आणि दोन हजार आठ साली दोन महत्त्वपूर्ण करार भारत आणि अमेरिका यांच्यात झाले दोन हजार पाच साली विषयक आणि दोन हजार आठमध्ये आण्विक सहकार्याचा दोन महत्त्वाचे करार अमेरिकासोबत झाल्यामुळे भारत आणि अमेरिका या दोघांमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये सर्वच क्षेत्रात सहकार्याचे संबंध निर्माण झाले दुसरा महत्त्वाचा देश आहे रशिया रशिया म्हणजे पूर्वीचा सोयत आ, सोयत युनियन आणि आत्ताचा रशिया भारत आणि रशियाचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध होते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जेव्हा शीतयुद्ध सुरू होतं त्यावेळेस भारत आणि रशिया यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण करार झाला आणि या करारातून संरक्षणविषयक आणि आर्थिक तंत्रज्ञान या संदर्भामध्ये देवाणघेवाण करण्याचे महत्त्वपूर्ण करार या संदर्भात होता भारताला वेळोवेळी रशियाने शस्त्र आणि लष्करी मदत हितं पुरवलीच आहे त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये रशियाने भारताला आर्थिक मदतसुद्धा पुरवली होती विद्यार्थी मित्रांनो सोवियत युनियनचं जेव्हा विघटन झालं त्यावेळेस रशियामध्ये राजकीय आणि आर्थिक अस्थिरता निर्माण झाली त्या कालखंडामध्ये भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये संबंधात फारशी सुधारणा झाली नाही मात्र एकोणीसशे नंतर भारत आणि रशियामध्ये हे संबंध पुन्हा रुळावर येण्याची सुरुवात झाली आणि हळूहळू भारत आणि रशिया यांचे मैत्रपूर्ण संबंध सुधारू लागले आणि भारताला रशियाकडून लष्करी सामग्री खनिज तेल अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये रशियाचे भारताचे या सम क्षेत्रामध्ये वेगळ्या क्षेत्रामध्ये भारताच्या रशियाचे संबंध चांगल्या पद्धतीचे सुधारले आणि भारत आणि रशिया यांनी संयुक्त प आ, संयुक्त विद्यमानाने अनेक प्रकल्पच देखील उभारलेले आहेत धन्यवाद